आता मी काय सांगतो जरा लक्ष देऊन ऐका. तुम्ही कुठला पण डिस्क्रिप्टिव्ह पेपर द्या, वर्किंगपेक्षा जास्त प्रायोरिटी कशाला दिली जाते? ईएमएफ. पोर म्हणतं की सर ईएमएफ इक्वेशन महत्त्वाचं आहे का? या चॅप्टरमधला जर सगळ्यात महत्त्वाचे दोन फॉर्म्युले कोणते? फॉर्म्युला नंबर एक ट्रान्सफॉर्मेशन रेशो, जे पुढचं बीट आहे, जे रेशोशिवाय कुठला छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा न्युमरिकल सॉल्व्ह करता येत नाही. आणि जे दुसरं इक्वेशन आहे ज्याला सगळ्यात जास्त प्राधान्य किंवा प्रायोरिटी दिली जाते त्याला कोणतं इक्वेशन म्हणतं? ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मरचं ईएमएफ इक्वेशन असतं 4.44 F × 5 × n. टेन्शन घ्यायची गरज नाही, याचे तुम्ही दोन तुकडे करू शकता, वन फॉर प्रायमरी साईड तर वन फॉर. पण आपल्याला प्रश्न कसा विचारलाय की त्यांनी म्हटलेलं ईएमएफ इक्वेशन तयार करा, पाच मिनिटात तयार करून देतो बोर्ड लक्ष दे. एक डेरिव्हेशन आहे, डेरिव्हेशन मध्ये मी थोडं डेरिव्हेटिव्ह पण युज करणार आहे, लक्ष सर्वांचं बोर्डवर. ईएमएफ इक्वेशन लिहित असताना डायग्राम ड्रॉ करणं कंपल्सरी असं नाही आहे, लक्ष देत आहे का सर्वजण? इफ द क्वेश्चन इज बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ 6 मार्क, त्यांनी जो क्वेश्चन एक्सटेंड केला तर डायग्राम ड्रॉ करा. जो क्वेश्चन 4 मार्काच्या कॅटेगरीमध्ये बोलतो तर डायग्राम ड्रॉ करायची गरज. लक्ष सर्वांचं बोलू, दिसतो कॉल्ड प्रायमरी साईड, कॉल्ड एज अ सेकंडरी साईड, कॉल्ड एज अ व्होल्टेज V1, कॉल्ड एज अ व्होल्टेज V2. प्रायमरी साईडला मी सोर्स कनेक्ट केला, करंट काय असेल रे? सेकंडरी साईडला लोड कनेक्ट केला, करंट काय असेल? आता इकडे मी असं समजा की सोर्स काही ना काही कनेक्ट केलेला आहे, तो पण सोर्स कोणता आहे? सिंगल पेज AC. इकडे लोड कनेक्ट केला, तुम्ही म्हणाल गुट्टे सर कुठला लोड कनेक्ट केला, तुम्हाला जे लावायचं आहे तुम्ही ते लावू शकता. डायग्राम ड्रॉ करण्याचा सगळ्यात मेन रिझन सांगू, जेव्हा प्रायमरी कॉइल एनर्जाइज होते प्रायमरी कॉइल एक मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप करते, जो मॅग्नेटिक फ्लक्स इझिली कोर मधून ट्रॅव्हल करतो आणि एक क्लोज्ड फॉर्मेशन बनवतो, त्या फ्लक्सला आपल्या सिलॅबसमध्ये कोणता फ्लक्स म्हणतं? म्युच्युअल फ्लक्सला फाय म्हटलं चालेल ना? खरं खरं सांगायचं या फ्लक्सचं नेचर काय, डायरेक्ट फ्लक्स आहे की अल्टरनेटिंग? आता अल्टरनेटिंग फ्लक्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह हाफ सायकल तो असा फिरतो, निगेटिव्ह हाफ सायकल असा फिरतो, पॉझिटिव्हला असा फिरतो, निगेटिव्हला असा फिरतो. म्हणजे आज समजा की क्विक रेस्पॉन्स असतो, इज दॅट क्लिअर? इथपर्यंत कोणाला काही कन्फ्युजन? जायचं पुढे, लक्ष सर्वांचं बोलू. ऑब्व्हियसली मी कुणाची मदत घेईल? फॅरेडे ना. अकॉर्डिंग टू डेरिव्हेशन्समध्ये मी उतरलो आहे, लक्ष द्या. फॅरेडेज लॉ ऑफ ईएमआय, फॅरेडे लॉ आपल्याला काय सांगतो की व्हॉट एव्हर द ईएमएफ इज इंड्यूस्ड बाय द कॉइल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आठवा जरा, फॅरेडेचा फर्स्ट लॉ आहे का सेकंड? सेकंड. बाकीचे बॉईज, फॅरेडेचा फर्स्ट लॉ आहे का सेकंड आहे? सेकंड आहे रे. फर्स्ट लॉ काय मग? तुम्ही हे म्हणू नका फॅरेडे फॅरेडेचा लॉ आहे का, पण नक्की आहे ना. फॅरेडेचा पहिला लॉ आपल्याला सांगतो की जोपर्यंत कॉइल आणि मॅग्नेटिक फील्ड लिंक होत नाही तो पण ईएमएफ बनत. ईएमएफचा फॉर्म्युला पहिल्या लॉ मध्ये मिळत नाही. ईएमएफचा फॉर्म्युला कोणत्या लॉ मध्ये मिळतो मग सांगा जरा? सेकंड लॉ काय? व्हॉट एव्हर द ईएमएफ इज इंड्यूस बाय द कॉइल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, बोला, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. पण हे रिलेशन आहे, रिलेशन माझ्या काही कामाचं नाही, मला कशात कन्वर्ट करायचंय? बाय पुटिंग अ कॉन्स्टंट कॅपिटल अँड एकदा मी ट्रान्सफॉर्मर विकत आणला मी त्याचे नंबर ऑफ टर्न्स बदलू शकत नाही. इज दॅट क्लिअर? सो मी काय करतो याच्यामध्ये एन टाकतो. सो ई इज इक्वल्स टू एन इंटू डी फाय बाय डी टे. काम करतो त्याला इक्वेशन नंबर 1 देतो आणि थोडं साईडला येतो. आता याच्या पुढे काय करायचं मी सांगतो, लक्ष देऊ नका. आपला सप्लाय कोणता आहे? डीसी आहे का सिंगल फेज AC? अकॉर्डिंग टू इनपुट AC सप्लाय, लक्ष द्या बरं, द इन्स्टंटेनियस, पूर्ण नाव लिहित नाही मी, द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इज, थोडं ईसीआयचा पोर्शन आठवलं का सर्वांना? 10 डेफिनेशन शिकवलं होतं, RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याच्यापैकी दोन इक्वेशन होते फेमस, व्हॉट इज द फॉर्म्युला? Vm साईन ओमेगा टी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ Im साईन ओमेगा टी. करंटचे किती तुकडे पडतात? इन फेज, लॅग फेज, लीड फेज. करंट गेला खड्ड्यात, व्होल्टेज तर पाठ आहे ना. आपण सप्लाय DC दिलाय का AC? AC ला वेवफॉर्म असते ना. वेवफॉर्मच्या व्होल्टेजचा फॉर्म्युला सांगा काय असतो? V इज इक्वल्स टू Vm साईन ओमेगा टी. एवढं तर कळतं ना, व्होल्टेज इज ऑलवेज मेजर्ड इन. अरे बानो, जर तुमचा व्होल्टेजच अल्टरनेटिंग आहे तर फ्लक्स पण तर अल्टरनेटिंग असायला पाहिजे ना. मग अल्टरनेटिंग म्हणजे काय? जो प्रत्येक अर्ध्या सायकलला त्याची जागा काय करतोय, चेंज की इंटरचेंज? इंटरचेंज. जर V चा फॉर्म्युला Vm साईन ओमेगा टी मी लिहू शकतो तर मी फायचा फॉर्म्युला Φm साईन ओमेगा टी पण लिहू शकतो. इज दॅट क्लिअर? अँड वी नो दॅट द फ्लक्स इज मेजर्ड इन वेबर. मला युनिटचे काही घेणं देणं नाही आहे. मी आता काय करणार आहे बघा, हा फ्लक्स उचलणार आहे आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहे. पुट इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 दिसतंय का सर्वांना?
इक्वेशन नंबर वन ला थोड़ा साइड ला घेऊ आपण e इज इक्वल्स टू n इनटू d बाय dt ना मैथमेटिक्स मध्ये d बाय dt ला डेरिवेटिव म्हणता विथ रिस्पेक्ट टू मैथमेटिक्स मध्ये फंक्शन x असतो ना हो का नाही आपल्याकडे फंक्शन x नसतं आपल्याकडे फंक्शन t असतं सांगा phi ची वैल्यू काय या phi ची ठिकाणी ही वैल्यू पुट करा बोलत चला phi sin omega t इतपर्यंत कोणाला काही क्यूरी थोडं मॅथ आठवते ना सगळ्यांना तुम्हाला आता सांगतो मॅथ मध्ये तीन चैप्टर लाइफ टाइम तुम्हाला सोडणार नाहीयेत एक आहे ट्रिग्नोमेट्री जो तो तुम्हाला मर्ज पर्यंत कामाला येणार आहे एक आहे डेरिवेटिव आणि एक आहे इंटिग्रेशन हे तीन चैप्टर इलेक्ट्रिकल ब्रांच मध्ये सगळ्यात जास्त यूज होणारे चैप्टर्स आहेत एवढं तर कळतं ना सगळ्यांना की डेरिवेटिव कॉन्स्टंटचा काढला जात कॉन्स्टंटला मध्ये ठेवतं की बाहेर काढतं एक काम करा हा फायम कॉन्स्टंट आहे ना याला एकदम साइडला कॉपी करतो सो ई इज इक्वल्स टू एन तर बाहेरच आहे फायम पण बाहेर काढा फक्त गुट्टे सर डेरिवेटिव घेणार आहेत कुणाचा साइन के साइन ओमेगा टी ठीक आहे चला इथपर्यंत आले आपण एकदम साधा सोपा प्रश्न व्हॉट इज द डेरिवेटिव ऑफ साइन एक्स इट्स कॉस तुम्ही मला चुकीचे आन्सर देऊ नका तुम्हाला मी माझे आन्सर देतो इट्स ओनली कॉस एक्स काय इट ओनली तुम्हाला वाटतं ना डेरिवेटिव इंटिग्रेशन पासून पिक्चर सुटला जस्ट वेट अँड वॉच जस्ट बीटेकला जायचा प्रयत्न करा फक्त असा कमबॅक करायला M3 तुमच्या आयुष्यात समजतंय का तुम्हाला माहिती आहे M3 ची एवढी भीती आहे पोरांच्या मनामध्ये ते पण चुकून तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीला गेल्यास तुम्हाला कळेल सावित्रीबाई फुलेला तुमचा डिप्लोमा रिझल्ट लागले की तुम्ही M3 चे क्लास शोधत फिराल मार्केटमध्ये लक्षात येते ना भयानक कमबॅक करणार M3 तुमच्या आयुष्यात तयारी करा फक्त व्हॉट इज द डेरिवेटिव ऑफ साइन एक्स कॉस एक्स परत एकदा व्हॉट इज द डेरिवेटिव ऑफ साइन एक्स व्हॉट इज द डेरिवेटिव ऑफ साइन 2x कॉस 2x इंटू 2 मी जास्त काही बोलत नाही पॉइंटवर येतो डेरिवेटिव मध्ये कॉन्स्टंट टर्म मल्टीप्लाय केली जाते ते इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म डिवाइड केली जाते लक्ष द्या सर्वांनी बोर्डवर सो ई इज इक्वल्स टू एन जशाला तसा फायम जशाला तसा साइन ओमेगा टीचा डेरिवेटिव असतो कॉस ओमेगा टी कॉन्स्टंट टर्म मल्टीप्लाय केली जाते सो इंटू ओमेगा आय रिपीट माय वर्ड्स डेरिवेटिव मध्ये कॉन्स्टंट टर्म मल्टीप्लाय केली जाते हेच इंटिग्रेशन असतं ओमेगा कुठाला असतं न्यूमरेटर टू सोडून द्या पुढे या सो ई इज इक्वल्स टू ओमेगाला थोडं बाहेर घ्या फेमस क्वांटिटी आहे ओमेगा घेतला बाहेर एन आहे बाहेर फायम आहे बाहेर कॉस की कॉस ओमेगा टी वी नो दॅट द व्होल्टेज इज ऑलवेज मेजर्ड इन व्होल्ट पण एक प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली मी जे EMF इक्वेशन कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करतो ना ते मला मॅक्झिमम अमाऊंटमध्ये EMF पाहिजे तुम्हाला माहिती आहे एका सायकलला किती अँप्लिट्यूड असतात दोन मॅक्झिमम EMF जर मला डिटरमाइन करायचं असेल तर मला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन गायब करावं लागेल पोरं म्हणतील का लक्ष देऊ नका कुठल्या पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये असते ना हो का नाही आता मी एखाद्या व्हॅल्यूला जर 0 मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू दबत आहे ना म्हणजे वाढते का कमी होते सो माझं टार्गेट काय मला काही करून हा कॉस ओमेगा टी ठेवायचा का गायब करायचा आहे गायब करायचा आहे दॅट मीन्स सर इज स्ट्रगलिंग फॉर आराम आता EMF की मॅक्झिमम EMF येस मग मी इथं असं लिहू शकतो टू फाइंड द मॅक्झिमम EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर मी एक काम करतो कॉस ऑफ ओमेगा टी ची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतो एक तर +1 किंवा -1 तुम्ही म्हणाल गुट्टे सर सबस्टिट्यूट करता येतं का येस कर मला काही करून कॉस ऑफ ओमेगा टी तिथून गायब करायचं मग पोरं म्हणतील की गुट्टे सर तुम्ही प्लस पुट कराल की मायनस मला EMF इक्वेशन प्लस पाहिजे सो मी -1 घेईल का +1 घेईल +1 तर मला जो एक नवीन फॉर्म्युला मिळत आहे तो ई मॅक्सचा मिळत आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ई अँड ई मॅक्स इट्स अ जस्ट EMF अँड दिस इज मॅक्झिमम EMF इट शुड बी ओमेगा इंटू एन इंटू φm पुढची व्हॅल्यू मी +1 पुट केली मायनस आता काही विषयच नाही आहे EMAX इज इक्वल्स टू ओमेगा इंटू एन इंटू φm विसरले असाल तर जर आठवण करून देतो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ओमेगा इट्स 2π सो फायनली EMAX इज इक्वल्स टू 2 into φ इंटू एफ इंटू एन इंटू φm तुम्हाला जसं वाटत असेल तुमचं फायनल इक्वेशन आहे बिलकुल पण नाही आहे शेवटची स्टेप बाकी आहे बोर्डवर लक्ष द्या ट्रान्सफॉर्मर AC चालतो का DC लवकर कसं पाठ करायचं शेवटी सांगतो मी बाय स्टेप जाते लक्ष द्या इकडे तरच मार्क मिळतील परत एकदा ट्रान्सफॉर्मर DC चालतो की AC एकदम उत्तर व्यवस्थित द्या दोन प्रकारच्या व्हॅल्यू असतात RMS व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू माहिती आहे ना ECMध्ये झालंय ना आरामात सांगा त्यावेळेस मी तुम्हाला नोटमध्ये वर लिहून पण दिलं होतं RMS व्हॅल्यू AC रिप्रेझेंट करतो का DC ॲव्हरेज व्हॅल्यू AC रिप्रेझेंट करतो का DC जर चुकीचं आन्सर दिलं
तर पनिशमेंट मिळेल. आता सांगतो मी, हेच ते प्रश्न असतात ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये क्वेश्चन पडतात आणि पोरांना जमत नाही. या दोन व्हॅल्यू पैकी अशी कुठली व्हॅल्यू आहे जी एसीला रिप्रेझेंट करते, कुठली व्हॅल्यू आहे जी डीसीला रिप्रेझेंट करते? लक्ष द्या सर्वांनी, मी रिपीट नाही करणार. आरएमएस रूट मीन स्क्वेअर इज व्हॅल्यू इज ओनली रिप्रेझेंटेड फॉर एसी. एव्हरेज व्हॅल्यू इज ओनली रिप्रेझेंटेड फॉर, दॅट मीन्स सर इज स्ट्रगलिंग फॉर विच व्हॅल्यू? एव्हरेज की आरएमएस? टू फाइंड द आरएमएस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ. लक्ष बोर्डवर बोलायचं नाही. व्हॉट इज द फॉर्म्युला व्ही आरएमएस एवढं तर सांगा. इट इज व्ही एम बाय रूट टू. तुमच्या परमिशनने जर व्ही आरएमएस चा फॉर्म्युला व्ही एम बाय रूट टू लिहू शकतो मी. वेट, थांबा एक मिनिट. व्ही एम बाय रूट टू लिहू शकतो ना. तसं तुमच्याच परमिशन मी ई आरएमएस चा फॉर्म्युला ई मॅक्स डिवाइड बाय रूट टू लिहू शकतो ना. मी विसरले वाटते, ई मॅक्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना. उचला खालच्या याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. सो ई आरएमएस कॅन बी रिटन, सांगा बरं ई मॅक्स व्हॅल्यू काय? टू इंटू फाय इंटू एफ इंटू फाय एम इंटू एन, माहिती आहे ना, डिवाइड बाय टू की रूट टू. याच्यातली मॅथमेटिकल व्हॅल्यू कोणती आहे? टू पाय आणि रूट टू. मी कॅल्सिट टाकू शकतो. जेव्हा तुम्ही पूर्ण व्हॅल्यू कॅल्सिट टाकता इट शुड बी 4.44. चेक करायचं असेल तुम्ही नंतर चेक करू शकता, मला प्रॉब्लेम नाही आहे. आत्ता कुठं मला फायनल ई एम एफ इक्वेशन थोडं थोडं दिसत आहे, लक्ष द्या. सो फायनल ई एम एफ इक्वेशन काय भेटलं? द आर एम एस व्हॅल्यू ऑफ ई एम एफ कॅन बी रिटन एज 4.44 इंटू एफ इंटू फाय इंटू एन. दिस इज कॉल्ड एज द फायनल ई एम एफ इक्वेशन ऑफ द ट्रान्सफॉर्मर विच इज ऑलवेज मेजर्ड इन. तुमचं आन्सर झालेलं नाही आहे. क्वेश्चन रीड करा, त्यांनी म्हटलं ई एम एफ इक्वेशन डिराईव्ह करा फॉर प्रायमरी अँड प्रायमरी अँड. मग याचे मी दोन तुकडे करणार लवकर बोर्डवर. पहिला तुकडा कोणत्या वाइंडिंग साठी आणि सेकंड तुकडा कोणत्या वाइंडिंग साठी? मग पोरमधील चेंज काय करायचं मी सांगतो. प्रायमरी वाइंडिंगला ई का ई वन? 4.44 जशाला. एफ की एफ वन? फक्त एन वन, फक्त एन टू. लक्ष बोर्डवर. अरे बानो, तुम्ही जो ट्रान्सफॉर्मरला सप्लाय देताय त्याची फ्रिक्वेन्सी काय? रिमेन्स. फरक पडत नाही तो प्रायमरी आहे का? फ्लक्स पण काय? रिमेन्स. फरक पडत नाही तो प्रायमरी आहे का? मग फरक कशाला पडतो? नंबर ऑफ. सो एक काम करा, कुठल्या पण ई एम एफ इक्वेशनचे दोन तुकडे करत असताना फॉर्म्युला तुम्हाला ई वनला लिहायचं असेल तर एन वन घ्या, ई टूला लिहायचं असेल तर एन टू घ्या. इज दॅट क्लिअर? सगळ्यात जास्त विचारायला क्वेश्चन आहे जेई लेवलसाठी. जेई लेवल कळते ना सगळ्यांना? इन फ्युचरमध्ये तुम्ही डिप्लोमा पासआउट झाले तर तुम्ही एम एस सी बीचा कुठला पण जेईचा पेपर देऊ शकता. व्हॉट इज द कन्वर्जन फॅक्टर ऑफ ई एम एफ इक्वेशन ऑफ द ट्रान्सफॉर्मर? आन्सर शुड बी 4.44. इज दॅट क्लिअर? आता तुम्ही चार पाच गोष्टी स्किप कराल, अनुभवाचे बोलत म्हणून सांगतोय. आयुष्यात एक असा फेज होतो, तुमच्याच आयुष्यात टर्न आला, तुम्ही म्हणले की सर यार मी एक दोन वर्ष कॉम्पिटेटिव्ह एक्झामला द्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या नोटबुकमधल्या काही गोष्टी उकरू उकरू रीड करता, त्यावेळेस जी एक्झाम असते ना ती तुमची लाईफ डिसाईड करते, कळतंय ना? म्हणजे आपण आता एका दिवस दोन तीन गोष्टी स्किप करू शकता, पण तो फेज आपल्या आयुष्यातला असा असतो की तुम्ही त्या पेजवरचं ना एक वर्ड पण स्किप नाही करू शकत. का? कारण तुमच्या मनात भीती बसलेली असते की याच्यावर क्वेश्चन पडू शकतो. इज दॅट क्लिअर? येस ओर नो? सो शिकायला काय भेटलं? आर एम एस व्हॅल्यू कुणासाठी रिप्रेझेंटेड असते? एव्हरेज व्हॅल्यू. कन्वर्जन फॅक्टर. फॉर्म्युला तोंडपाठ करायचा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ई एम एफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर? 4.44 एफ इंटू फाय इंटू एन. एन मुद्दाम शेवटी घ्यायचा. हे फॉर्म्युला तुम्ही आता असा पाठ करत आहे ना, असंच का पाठ केला ते तुम्हाला पुढच्या सेमला कळेल, जेव्हा मी तुम्हाला थ्री फेज अल्टरनेटर टीच करेल. कारण त्या फॉर्म्युलामध्ये अजून दोन व्हॅल्यूज ऍड होतात, के सी आणि के डी. के सी के डी काय असतं नंतर बघू. पॉईंट वर या, परत सांगा. व्हॉट इज द ई एम एफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर? 4.44 एफ इंटू फाय इंटू एन. हाच फॉर्म्युला मला प्रायमरीसाठी लिहायचा असेल तर एनच्या ठिकाणी, बाकी जशाला. सेकंडरीसाठी एनच्या ठिकाणी, बाकी जशाला. बाकी जशाला तसं का? कारण फ्रिक्वेन्सी अँड फ्लक्स इज ऑलवेज रिमेन्स. आत्ता सांगतो की मी याला कसं पाठ केलेलं आहे. हे फक्त तुम्हाला शिकवायचं होतं म्हणून एवढं स्टेप बाय स्टेप गेलो. तुम्हाला वाटतं एक्झाममध्ये तुम्ही एखादी दोन स्टेप गायब करू शकता, ते तुमच्या स्पीडवर डिपेंड करतं. मी याला कसं रिमेंबराईज केलं लक्ष द्या. सगळ्यात पहिले मी काय ड्रॉ केली? डायग्राम. काही की पॉईंट्स असतात डेरिव्हेशन पाठ करायचे, तेवढे की पॉईंट लक्षात ठेवायचे. रट्टा मारायचं नाही, डेरिव्हेशन रट्टा मारणं पॉसिबल नाही. सगळ्यात पहिले काय ड्रॉ केली? कुठल्या लॉची मदत घेतली? लवकर
सगळ्यात पहिले फॅरेडेचा ओरिजिनल फॉर्म्युला लिहून मोकळवायचं. जो फॉर्म्युला डायरेक्ट यूज होत नाही त्याला इक्वेशन नंबर वन द्यायचं, सोडून द्यायचा विषय. आता इक्वेशन नंबर वन देऊन मी थोडा विचार केला की मला डेरिव्हेटिव्ह तर घ्यायचं आहे, कारण मी सॉल्व्ह करताना डेरिव्हेटिव्ह घेतला. सो सरना फ्लक्स व्हॅल्यू पाहिजे ना. आपला ट्रान्सफॉर्मर डीसीवर चालतो की एसीवर? एसीमध्ये कोणती व्हॅल्यू घेतली जाते? इन्स्टंटेनियस व्हॅल्यूमध्ये व्हीचा फॉर्म्युला व्ही एम साईन ओमेगा टी असू शकतो, तो फायचा फॉर्म्युला फाय एम साईन ओमेगा टी. एवढं पळालं, ही व्हॅल्यू उचला, कशात पुट करा, इक्वेशन नंबर, थोडं मॅथ आहे. फाय एम बाजूला घ्या, साईनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, कॉस इंटू ओमेगा, ओमेगा बाजूला घ्या, काही करून या कॉसला ठेवायचं का काढायचंय हे तर तुम्हाला कळालंच पाहिजे सॉल्व्ह करताना की यार आपण फायनल फॉर्म्युल्यामध्ये तर कॉस नव्हता, इथं तर कॉस आहे. तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की तुम्हाला कॉस उडवायचं आहे. कॉस उडत नाही, उडवावा लागतो. मग इथं सेंटेन्स लिहावा लागतं टू फाईंड ई एम एफ की मॅक्झिमम ई एम एफ. मॅक्झिमम ई एम एफ कॅल्क्युलेट करत असताना कॉस ऑफ ओमेगा टीची व्हॅल्यू एक तर प्लस वन घ्या किंवा प्लस वनच का घेतली, कारण मला ई एम एफ इक्वेशन काय पाहिजे, प्लस पाहिजे. सो कॉस गायब केला ना सरांनी, ओमेगाची व्हॅल्यू एफ की टू पाय एफ तुम्हाला मिळाला ई का ई मॅक्स. कोण सांगा लास्ट स्टेप कोणती व्हॅल्यू डिटरमाइन करा? आर एम एस व्हॅल्यू. व्ही आर एम एसचा फॉर्म्युला व्ही एम बाय रूट टू, तर ई आर एम एसचा फॉर्म्युला ई एम बाय रूट टू. ई एम ची व्हॅल्यू टाका, ही जी सगळी व्हॅल्यू असते कॅल्सिट टाकून बघा, विश्वास नसेल तर आन्सर येतो 4 पॉईंट, भेटून गेलो फायनल इक्वेशन. इज दॅट क्लिअर? स्टेप नंबर वन डायग्राम, स्टेप नंबर टू कोणतं लॉ, कोणतं इक्वेशन लिहून इक्वेशन नंबर वन द्यायचं. इज इक्वल्स टू एन इन टू डी फाय बाय, नंबर थ्री व्ही इज इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा, तसंच फाय इज इक्वल्स टू फाय एम साईन ओमेगा. इक्वेशन मध्ये पुट करायचं इक्वेशन नंबर, फाय एम बाहेर काढला, साईन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ठेवायचा का काढायचा आहे, कॉस ऑफ ओमेगा टीची व्हॅल्यू प्लस किंवा प्लस वन पुट करून मोकळे झाले. ओमेगाची व्हॅल्यू टू की टू पाय एफ आपल्याला मिळाला ई का ई मॅक्स. फायनल स्टेप ई का ई आर एम एस, ई आर एम एस इज इक्वल्स टू ई एम बाय, सॉल्व्ह करा फायनल इक्वेशन मिळून जाईल. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट लाईन.